तर कधी काळी तो जो सिकंदर महान वगैरे म्हणतात त्यांनी इजिप्त जिंकला. इजिप्तचे लोक त्यावेळेला ज्या लिपीमध्ये लिहित होते त्या लिपीचं नाव आहे हायरोग्राफिक्स. ते फार उच्च दर्जाची वगैरे लिपी नव्हती, म्हणजे आता ज्यांनी डिकोड केली हायरोग्राफिक्स ते सांगतात त्याच्यामध्ये व्यंजनच होती फक्त, स्वर हा प्रकारच नव्हता. आणि त्यामुळे एका पुढे एक व्यंजन ठेवायचे आणि त्याच्यावरून ओळखायचं काय लिहिलंय ते. तर तशी ती हायरोग्राफिक्स म्हणजे चित्रलिपी ह्या पद्धतीची लिपी होती. जेव्हा ग्रीकांनी आक्रमण केलं अंदाजे इसवी सन पूर्व 300 काळात, त्यावेळेला तिथली मूळ संस्कृती त्यांनी नष्ट केली. ते फॅरो पिरामिड बांधणं वगैरे सगळा प्रकार गेले. आता ते जे ग्रीक विद्वान होते त्यांनी दगडावरती हायरोग्राफिक्सची लिपी आणि त्याला ग्रीक लिपी असं कोरून ठेवलं. आणि त्यामुळं इथं जे काही गाव आहे ते रोझेटा नावाचं गाव आहे तिथं दगडावर कोरलेल्या अवस्थेची गोष्ट शाबूत राहिली. पुढं मूर्तीभंजक जमात प्रसिद्ध झाली आणि त्या लोकांनी जे जे दिसेल ते तोडलं. इजिप्तमधली ग्रंथालय चाळून टाकलेली आहेत. इजिप्तची जी काही आधीची संस्कृती आहे तिचा मागमूस उरणार नाही एवढं त्यांनी दक्षता घेतली. त्यामुळे हायरोग्राफिक्स ही वाचता येणं बंद झालं. आधुनिक कालखंडात म्हणजे युरोपमध्ये रेनिसान्स म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रबोधन, ते झाल्यानंतरच्या कालखंडात या इजिप्शियन संस्कृतीबद्दल खूप मोठं गूढ होतं. आणि मग एक फ्रेंच सम्राट आहे त्याचं नाव आहे नेपोलियन बोनापार्ट. त्यांनी फ्रान्सवर आक्रमण केलं, त्यांनी इजिप्तवर आक्रमण केलं होतं. त्यावेळेला फ्रेंच सैनिकांना या रोझेटा गावी हा दगड सापडला, त्याला रोझेटा स्टोन असं म्हणतात. यानंतर काही आर्कियोलॉजिस्ट जे आहेत पुरातत्ववेत्ते त्यांनी आपलं आयुष्य घालवलं की त्या दगडावरून अभ्यास करून हायरोग्राफिक्स ही आधुनिक काळात कशी असेल, कारण ग्रीक लिपी त्यांना येत होती आणि त्याप्रमाणे त्यांनी आधुनिक काळात ही कशी असेल हे सगळं त्यांनी केलं. आणि त्यामुळं इजिप्तमध्ये काय काय दिलेलं आहे याचं वाचन करणं हे आपल्याला शक्य झालं.